गोपेश्वर रिफायनरी संदर्भात अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाची काय भूमिका आहे? गोपेश्वर रिफायनरीच्या संदर्भात अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचा अध्यक्ष या नात्याने आमच्या भंडारी समाजाची भूमिका आम्ही यापूर्वी स्पष्ट केलेली आहे की धोपेश्वर रिफायनरीच्या समर्थनार्थ भंडारी समाज आहे. कारण धोपेश्वर जी रिफायनरी जी होऊ घातलेली आहे तिच्या बहुतांश दोन जिल्ह्यांमध्ये ही मध्यभागी येते, सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या. आणि या दोन जिल्ह्यांमध्ये भंडारी समाज मोठ्या संख्येने आहे, त्याचबरोबर कुणबी समाज मोठ्या संख्येने आहे आणि इतरही ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. आणि काही दशकं निघून गेली, कोकणाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु कुठलेच प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आणि ही एक कोकणाला रिफायनरीच्या रूपाने मिळालेली संजीवनी आहे आणि ही संजीवनी हा युवकांचं भवितव्य घडवणारी आणि देशाचं पण भवितव्य घडवणारी ही रिफायनरीची ताकद आहे. त्यामुळे ही रिफायनरी होणे अत्यंत गरजेचं आहे आणि भंडारी समाजाचा नेता म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा, म्हणून माझं वैयक्तिक आणि आमच्या समाज बांधवांचं मत आहे की ही रिफायनरी व्हायलाच पाहिजे आणि होईल हा माझा विश्वास आहे. आपण कोकणातील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होता, आपल्या काँग्रेस पक्षाची यावेळीची काय भूमिका आहे? बघा, काँग्रेस पक्षाने मुळात काँग्रेसनी देशाला अनेक रिफायनऱ्या दिल्या. आज देशात 23 रिफायनऱ्या आहेत, यापैकी बहुतांश रिफायनऱ्या या काँग्रेसने दिलेल्या आहे. गुवाहाटीची रिफायनरी ही सर्वात पहिली रिफायनरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या अनेक रिफायनऱ्या ह्या काँग्रेसने उभ्या केलेल्या आहेत आणि आज स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने इंदिरा गांधी म्हणा, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा, यांनी ह्या रिफायनरी घडवून पेट्रोकेमिकल ह्या क्षेत्रामध्ये देश सर्वसंपन्न होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेलेली आहेत. आणि हा जो प्रकल्प येतो आहे, हा प्रकल्प जो आमचे माननीय प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी ह्यापूर्वी नाणार होणार असे घोषणा केली होती आणि आता धोपेश्वर रिफायनरी सुद्धा होणार अशी ते घोषणा करण्यासाठीच उद्या राजापुरात येत आहेत असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण पायंडा जो घालून दिलेला आहे काँग्रेसच्या आमच्या पूर्व नेत्यांनी, सर्वोच्च नेत्यांनी, तो रिफायनरी ही देशाच्या उत्कर्षासाठी आहे. आणि धोपेश्वर रिफायनरी झाल्यानंतर संपूर्ण प्रदेश हा जो सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्यभागी आलेल्या रिफायनरीमुळे संपूर्ण प्रदेश, इथला युवक, इथले लोक यांना प्रचंड. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.